हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये. मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज. आज आपण आलेलो आहोत पिंपरी चिंचवडमधली एक खाऊ गल्ली घेऊन. ही खाऊ गल्ली पिंपरी चिंचवडीतल्या आकुर्डी रेल्वे स्टेशन इथे आहे आणि आज आपण इथे एकदम मस्त मस्त असं फूड ट्राय करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तर आपण इथे चिकन स्टीम मोमो घेतलेले आहेत. इथे मी जे जे खाईन त्या सगळ्याची प्राइस तुम्हाला खाली स्क्रीनवरती दिसत असेल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मोमोचा शेप एकदम सुंदर असा आहे आणि अगदी वेल कुक्ड असे मोमोज आहेत. एकदम सॉफ्ट असे लागत होते हाताला. आणि इथे तुम्ही पाहू शकता चिकनचं सुद्धा अगदी मस्त असं स्टफिंग केलेलं आहे आतमध्ये. सोबत आपल्याला एक मायोनीज आणि एक शेजवान सॉस मिळतो. आणि खरंच मोमोज अगदी यम लागत होते. हे सगळं स्ट्रीट फूड तुम्हाला फक्त संध्याकाळच्या टायमिंगलाच भेटेल. इथे आपल्याला दोन चटण्या दिलेल्या आहेत आणि 7 पीस मोमोजचे दिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोमोजमध्ये अगदी भरभरून असं चिकन होतं. इथे तुम्ही पाहू शकता अजिबात एक्स्ट्राचं असं काही मटेरियल वापरलेलं नाही आहे. मोमोज अगदी गरमागरम आहेत आणि मोमोजमध्ये अगदी भरपूर क्वांटिटीमध्ये चिकनचे पीस आहेत. चिकनसुद्धा वेल कुक्ड आहे आणि खूप छान लागत होतं. अगदी मस्त असे फ्लेवर होते. इथे तुम्हाला शेवपाव, डोसा, वडापाव, भेळ असे भरपूर सारे ऑप्शन्स भेटतात. आत्ता जर कोणाचा श्रावण महिना चालू असेल तर व्हेजमध्ये सुद्धा इथे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. त्यानंतर आपण इथे एक चिकन फ्रँकी घेतलेली होती. हे चिकन फ्रँकीचं प्रिपरेशन आहे. मस्त असं चपातीला मायोनीज आणि सॉस लावून त्याच्यावरती छान असा हा चिकनचा खिमा टाकला होता. आकुर्डीमध्ये गणेश तलाव खूप फेमस आहे. गणपती विसर्जनाच्या टायमिंगला तर तिथे खूप मजा येते. जर मला तो व्लॉग शूट करता आला तर मी नक्की करेन. अगदी गणेश तलावच्या जवळच ही खाऊ गल्ली आहे. इथे तुम्ही पाहू शकता फ्रँकी अगदी मस्तपैकी फ्राय होते बटरमध्ये. भरपूर असं बटर लावलंय त्यांनी फ्रँकीला. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मस्त गरमागरम अशी फ्रँकी आपली बनून तयार आहे. फ्रँकी अगदी गरम होती आणि मस्त अशी बटरमध्ये फ्राय केली होती. त्याच्यामुळे हे जे फ्रँकीचं वरचं आवरण होतं ते अगदी क्रिस्पी लागत होतं. आणि सिरियसली अगदी फुल्ली लोडेड अशी ही फ्रँकी होती. इथे आपण फ्रँकी उघडून बघूयात. तुम्ही पाहू शकता इथे मस्त असं मायोनी सॉस आणि भरभरून असं स्टफिंग टाकलेलं आहे. अगदी भरपूर प्रमाणात तुम्हाला इथे चिकन दिसत असेल. चिकनचे अगदी बारीक बारीक असे चंक्स वापरले त्यांनी फ्रँकीमध्ये. फ्रँकी खूप जास्त गरम होती आणि पहिला बाईटच घेतला ना तेव्हा भरपूर अशी फ्लेवर लागले. चिकनची क्वांटिटी फ्रँकीमध्ये एकदम मस्त होती. भरपूर असं चिकन होतं. आणि सिरियसली फ्रँकी खरंच खूप टेस्टी होती. तुम्ही जर इथे आलात ना कधी तर बाकी काय नाही खाल्लं तरी डेफिनेटली ही फ्रँकी एकदा ट्राय करा.
अगदी फुलफिल आणि फुल्ली लोडेड अशी फ्रँकी होती आणि खायला ती तितकीच अमेझिंग लागत होती। एका माणसासाठी एक फ्रँकी इनफ आहे। फ्रँकीसोबत त्यांनी आपल्याला एक्स्ट्रा मायोनीज आणि सॉससुद्धा दिले होते, बट फ्रँकी ऑलरेडी इतकी फ्लेवरफुल होती की त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा मायोनीज किंवा सॉसची अजिबात गरज लागणार नाही। फ्रँकीची जी रोटी होती ती सुद्धा एकदम पातळ होती, खूप अशी जाडसर लाटलेली नव्हती, ती पातळ असल्यामुळे एकदम छान लागत होती आणि त्यात ती बटरमध्ये फ्राय केली होती त्याच्यामुळे ती एकदम क्रिस्पी झाली होती। तुम्ही एक बाईट जरी घेतलात तरी तोंडामध्ये अगदी फ्लेवरचा ब्लास्ट होत होता। तुम्ही जर पिंपरी चिंचवड एरियामध्ये असाल तर डेफिनेटली एकदा ह्या खाऊ गल्लीला व्हिजिट करा। लोकेशनची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे। इथे तुम्हाला फूडचे भरपूर सारे ऑप्शन्स भेटतील, अगदी व्हेजिटेरियनसुद्धा आणि नॉन व्हेजिटेरियनसुद्धा। अगदीच भेळ मसाला डोसा किंवा वडापाव समोसा असे ऑप्शनसुद्धा तुम्हाला इथे भेटतील। त्याचबरोबर चायनीज पुलाव मोमोज फ्रँकी असे ऑप्शनसुद्धा तुम्हाला इथे भेटतील। अगदी कमी पैशामध्ये अगदी पोटभर असं फूड तुम्ही इथे एन्जॉय करू शकता। तुम्हाला जर स्ट्रीट फूडचं क्रेविंग होत असेल तर तुम्ही डेफिनेटली ह्या खाऊ गल्लीला एकदा व्हिजिट करा, भरपूर सारे ऑप्शन तुम्हाला इथे भेटतील। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।